शुभ कार्याला अविस्मरणीय करणारे आणि नात्यातला जिवाळा जपणारे जय माता दी मंगल कार्यालय, प्रशस्त हॉल, लॉन, डायनिंग हॉल, वधूवर रूम्स, गेस्ट रूम्स, प्रसन्न वातावरण आणि रस्त्यालगत असलेले विट्यातील एकमेव मंगल कार्यालय जय माता दी मंगल कार्यालय। प्रोप्रायटर अण्णा सुबराव शिंदे। आमचा पत्ता तासगाव रोड ग्रामीण रुग्णालयाजवळ विटा। शिक्षण व्यवस्थेला लागलेला कोरोना संपवण्यासाठी शरद पवारांना शिक्षकांचे साखळे। विनाअनुदानित शाळा हा शिक्षण व्यवस्थेला लागलेला कोरोना आहे। हा कोरोना संपवण्यासाठी शिक्षक शरद पवारांना साखळे घालण्यासाठी सांगली ते बारामती चालत निघाले आहेत। 2 दिवसांपूर्वी सांगलीतून महाराष्ट्र राज्य कायम विनाअनुदानित कृती समितीच्या वतीने सांगली ते गोविंदबाग पायी दिंडी काढण्यात आली आहे। विनाअनुदानित शाळांना 100% अनुदान द्यावे, सर्व अघोषित शाळांना निधी घोषित करावा, विनाअनुदानित शाळेतील मृत शिक्षकांच्या कुटुंबातील सदस्यांना शासकीय नोकरीत सामावून घ्यावे या मागणीसाठी 17 शिक्षक सांगली ते गोविंदबागपर्यंत चालत जाऊन शरद पवारांना साकडे घालणार आहेत। सदरची दिंडी 4 वाजता विटा शहरात पोहोचली होती। आज गार्डी येथे मुक्काम करून उद्यापासून ते परत बारामतीकडे रवाना होणार आहेत। महाराष्ट्र राज्य कायम विनाअनुदानित कृती समितीचा हंस हंस, आमच्या मागण्या मान्य करा। कोकणी निसर्गाचा आणि जेवणाचा मनमुराद आनंद देणारे सांगली जिल्ह्यातील एकमेव ठिकाण हॉटेल कोकण कडा। आमची स्पेशालिटी मासे, प्रॉन्स, व्हेज, नॉनव्हेज मधील विविध डिशेस, अस्सल मालवणी मटन, चिकन, चायनीज, तंदूर, कबाबसह अनेक डिशेस उपलब्ध। आमची वैशिष्ट्ये वाढदिवस सेलिब्रेशन, साखरपुडा, बारसे अशा शुभ कार्यांबरोबरच महिलांच्या भिशी, स्कूल कॉलेज गेट टुगेदर, व्यावसायिक मीटिंगसाठी कॉन्फरन्स हॉल, प्रशस्त लॉन, प्रशस्त पार्किंग, लहान मुलांसाठी प्ले झोन, फोटो सेल्फी घेण्यास मोहित करणारे स्थळ म्हणजेच हॉटेल कोकण कडा। आमचा पत्ता मॉडर्न हायस्कूल शेजारी विटा।